नमस्कार. आज आलेल्या लाईव्ह मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली असून 20 लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी आज यावेळी संवाद साधला. यावेळी त्यांनी 20 लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करताना हे पॅकेज GDP 10% असल्याची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा 3रा टप्पा 17 मे रोजी संपत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन पुढे वाढवला जाणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी कोरोनाशी लढण्यासाठी 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं. या सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज आहे. देशासाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी मजुरांसाठी तसेच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी हे पॅकेज असणार आहे, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. पॅकेजद्वारे आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यात येईल. अर्थमंत्री यांच्याकडून आत्मनिर्भर भारत अभियानाची विस्तृत माहिती देखील दिली जाईल, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं आहे. सुधारणा राबवणं हे देखील महत्त्वाचं आहे. सुधारणा राबवल्यामुळे संकटात आपण टिकलो आहोत. कोणी विचार केला होता शेतकऱ्यांना थेट पैसे मिळतील, हे देखील त्यावेळेस झालं ज्यावेळेस सगळं बंद होतं. सुधारणा आता आणखी वाढवाव्या लागतील, असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलेलं आहे. आत्मनिर्भर भारत हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. संपूर्ण जग 21वं शतक भारताचं असेल असं सांगत होतं. आपण गेल्या शतकापासून 21वं शतक भारताचं असल्याचं ऐकत आहोत. कोरोना संकटानंतरही जगात जी स्थिती निर्माण होत आहे ती आपण पाहत आहोत. 21वं शतक भारताचं व्हावं हे आपलं स्वप्न नाही तर जबाबदारीही आहे. जगाची आजची स्थिती पाहता त्यासाठी आत्मनिर्भर भारत हा एकमेव मार्ग असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. भारत जेव्हा आत्मनिर्भर होण्याबद्दल बोलतो तेव्हा आत्मकेंद्रित व्यवस्थाबद्दल सांगत नाही. संसाराचं सुख, मदत आणि शांतीची चिंता दर्शवतो. भारताच्या विकासात नेहमी विश्वाची चिंता दिसलेली आहे. भारताच्या कामाचा प्रभाव विश्वावर पडतो, असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलेलं आहे. जगाच्या 42 लाखपेक्षा जास्त लोक संक्रमित झालेले आहेत. 3.25 लाखाहून अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. एका व्हायरसनं संपूर्ण जगाचं नुकसान केलेलं आहे. हे संकट कधी न पाहिलं कधी न ऐकलेलं आहे. हे संकट खूप मोठं आहे. आपण थकणं पराभूत होणं माणसाला मंजूर नाही. सतर्क राहूनही सर्व नियमांचं पालन करायचं आहे. जीव वाचवायचा आहे आणि पुढे वाटचालही करायची आहे. जग संकटात असताना आपल्याला कठोर संकल्प करण्याची गरज आहे. आपला संकल्प हा संकटापेक्षा विराट असणार आहे, असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलेलं आहे. एक राष्ट्र म्हणून आपण आजच्या महत्त्वाच्या वळणावर आहोत. कोरोना संकट भारतासाठी एक संकेत, संदेश, संधी घेऊन आलेली आहे. जेव्हा कोरोना संकट सुरू झालं होतं तेव्हा भारतात एकही PPE किट तयार नव्हतं. N95 मास्कचं नावापुरतं उत्पादन होतं. पण आता भारतात रोज 2 लाख PPE किट आणि 2 लाख मास्क तयार केले जात आहेत. हे आपण करू शकलो कारण आपण संकटाला संधीत रूपांतरित केलेलं आहे. आज जगभरात आत्मनिर्भर शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदललेला आहे, असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलेले आहे. यासोबत लॉकडाऊन 4 बद्दलही त्यांनी घोषणा केलेली आहे. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम्हाला फॉलो, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.